आमच्यासोबत भाजपचे आमदार प्रसाद लाडजी आहेत सर अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री यांची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्यात बरंच राजकीय चर्चा जी सुरू झालेले आहेत आत्ता सध्याच्या घडीला आपण जर बघितलं तर संजय राऊत यांनी एक टीका केलेली आहे की राज्याला लवकरच नवीन मुख्यमंत्री भेटणार काय बोलणार या संजय नाही संजय राऊतांची परिस्थिती अशी झाली आहे की तो बवासीर होतो त्याप्रमाणे संजय राऊतांचं झालं आहे आम्ही आजच ठरवलं आहे हो की संजय राऊतांना आता एक बीटेक्स मलमाचा डब्बा पाठवायचा आहे कारण कुठे जळतं आहे कुठे मळमळतं आहे हेच त्यांचं कळत नाही संजय राऊत काय भविष्यवाणी सांगणारे ज्योतिषी नाही आहेत राज्याला मुख्यमंत्री मिळायचा होता तो तीस जून दोन हजार बावीसला मिळाले सातत्याने माननीय देवेंद्रजींनी सांगितलं आहे माननीय काल अजितदादांनी सांगितलं आहे राज्यातले नेते सांगत आहेत आणि दोन हजार चोवीसची निवडणूक माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात लढली जाईल कालच्या अजितदादांच्या शपथविधीनंतर देखील राज्याचं नेतृत्व हे एकनाथरावजी शिंदेंकडेच आहे त्यामुळे ज्यांना बवासीर झालं आहे त्यांना थोडं जळणार आहे दुखणार आहे जळजळणार जल आहे तर त्यांना जळजळू जल दे आणि त्यांना जे बोलायचं ते बोलू दे त्याचबरोबर आता नवीन चर्चासुद्धा सुरू झालेली आहे जसं खाते वाटप असतील मंत्री पद विस्थापन असेल ह्या संदर्भात कारण पहिले बी जे पी आणि शिवसेना होतं पण आता एन सी पी सुद्धा आलेत तर ह्या संदर्भात काय बोलणार मला असं वाटतं की माननीय एकनाथरावजी शिंदे असतील देवेंद्र फडणवीसजी असतील अजितदादा असतील हे तिघेही मातब्बर मोठे नेते आहेत तिघांचं एकमेकाशी अतिशय चांगल्या प्रकारे सुत जुळलेलं आहे त्यामुळे मंत्रीवाटपाचा जो भाग आहे हा माननीय मुख्यमंत्र्यांचा संपूर्णपणे अधिकार आहे पण यामध्ये निश्चितपणे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री दादा असतील आणि शिंदेसाहेब असतील हे एकत्र मिळून त्याचा निर्णय घेतील याची मला खात्री आहे आणि लवकरच महाराष्ट्राला अतिशय ताकदवर तेजवान जोरात चालणारं सरकार पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि या येणाऱ्या पुढच्या दीड वर्षाच्या कालावधीत निश्चितपणे महाराष्ट्राचा विकास झालेला आपण पाहाल आपण जर बघितलं सर, सर बरेच जणं जे आहेत साठी इच्छुक आहेत गेल्यावेळी जेव्हा शिंदे स्था सरकार स्थापन झा स्थापन झालेला त्यावेळीसुद्धा म्हणजे आपण बघितलं तर बरेच जणं नाराज झालेले या संदर्भात काय बोलणार राजकारणामध्ये प्रत्येकाला कुठल्या ना कुठलं तरी स्वप्न बघण्याचा अधिकार आहे आणि ते स्वप्न घेऊनच राजकारणामध्ये व्यक्ती पुढे येतो पण मला वाटतं की शिंदेसाहेबांची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत मी बोलू शकतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षनिष्ठ कार्यकर्ताय त्यामुळे पक्षाचा नेतृत्व पक्षाची हायकमांड जो काही निर्णय घेतो तो त्याला मान्य असतं आणि मी मागे देखील सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल नेता असेल त्याला कार्यकर्ता हा जो लेबल छातीवरती लागतो भाजपा कार्यकर्ता तो सगळ्यात त्याच्यासाठी अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा लेबल असतो त्यामुळे कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते आमदार खुश आहेत कोणामध्येही कुठल्या प्रकारचा असंतोष नाही माननीय देवेंद्रजी आणि केंद्रीय नेतृत्व जे निर्णय घेईल प्रदेशाध्यक्ष जे निर्णय घेतील तो भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मान्य असेल त्याचबरोबर सर जी चर्चा सुरू आहेत चर्चेला काही टोन नाही पण आपलं नावसुद्धा त्याच्यामध्ये चर्चेत आहे काय बोल मी जसं म्हटलं तसं की आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतो आणि चर्चेला काही अर्थ नसतो त्यामुळे कार्यकर्ता म्हणून भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्या माध्यमातून फार स्पष्टपणे सांगतो की आम्ही कधी विचारही नव्हता केला की आम्ही आमदार बनू माननीय देवेंद्रजींच्या आशीर्वादाने एकदा नाही दोनदा आमदार झालो त्यामुळे जे काय आम्हाला पक्षाने दिलं आहे माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने अमितभाईंच्या आशीर्वादाने देवेंद्रजींच्या साथीने आशीर्वादाने मग बावनकुळे साहेब असतील चंद्रकांत दादा तेव्हा अध्यक्ष होते रावसाहेब दानवे होते आशिषजी आहेत ह्या सर्वांनी आम्हाला खूप काही दिलं आहे त्यामुळे आम्ही आमदार म्हणून देखील खुश आहे सरकार आली गतिमान सरकार आली राज्याचे प्रश्न सुटत आहेत राज्य गतिमान होतो आहे गोरगरीब शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिक महिला ह्या सुखरूप आहेत आणि देश आणि राज्य विकासाकडे जाता याचा आम्हाला आनंद आहे आणि सरकार असल्याचा आनंद आम्हाला नेहमीच सर्वात जास्त राहील सर शेवटचा असा प्रश्न आहे की आता हे जे मन खाते वाटप असतील किंवा मंत्री वाटप ह्याच्यानंतर जे वाटप झाल्यानंतर काही नाराजगी वगैरे आपल्याला पाहायला मिळेल का मला असं वाटत नाही कुठलाही जो निर्णय होतो तो एकत्रितपणे बसून केलेला निर्णय असतो त्यामुळे याच्या पुढे देखील जे निर्णय होतील ते एकत्रितपणे निर्णय होतील काही लोकांचं मनदुःख असू शकतं पण ते मिटवण्याचं काम आमचे माननीय तिन्ही नेते करतील मला वाटत वा। कर नाही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख दुजाभाव किंवा मनामध्ये कट कटपणा हा आमच्या कुठल्याही नेत्यांकडे कार्यकर्त्यांकडे नाही त्यामुळे निश्चितपणे हे सरकार अतिशय गतिमान सरकार आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष मिळून किमान पंचेचाळीस आणि कमाल सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस जागा लोकसभेच्या जिंकू सव्वा दोनशे जागा या विधानसभेच्या आम्ही तिन्ही पक्ष मिळून जिंकू याची मला खात्री आहे मुंबई महापालिकेवर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल आणि महापौरा भाजपा आता निश्चितपणे बसेल याची देखील मला खात्री धन्यवाद सर दिलेल्या माहिती संदर्भात तर हे होते आमदार प्रसाद लाडजी आणि यांच्या मन म्हणण्याप्रमाणे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते खुश असतील अशी माहिती दिलेली आहे कॅमेरामॅन हेमंत कदमसह मी फैसल तांडेल एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट